जी जो 8 तासात घोडा दिल्ली वरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी, जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी, जो एकटा ठाण्या वाघाला सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्रित करून स्वराज्याचं नंदनवनाचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी। मी वैष्णवी महादेव उर्फ माकेश दैफळे यांची कन्या, मी भेल सेकंडरी स्कूलची विद्यार्थिनी। मातोश्री जिजाऊसाहेब यांच्या पोटी ज्या तेजस्वी हिऱ्याने जन्म घेतला त्यांचे नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज। यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला। सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर गरजला। हातात घेऊन तलवार शत्रूवर प्रकटला, महाराष्ट्रातील असा एकच शिवाजी राजा होऊन गेला। विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलून गेला, वाघ नखराने अफजल खानाच्या कोथड्या फाडून गेला, सर्वांच्या मनावर राज करून गेला, असा एकच शिवबा होऊन गेला। श्वासात रुकोनी वादळ, डोळ्यात रुकोनी आग, देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ। 350 वर्षानंतर शिवरायांचे नाव ऐकून आमचा शरीर पेटत असेल, 350 वर्षानंतर शिवरायांचे नाव ऐकून आम्हाला स्फुरण चढत असेल, तर 350 वर्षापूर्वी खुद्द जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेले शिवाजी कसे असतील, कसे उभे राहिले असतील, कसे घडले असतील, कसा असेल शौर्य, कसे असेल धैर्य, कसा असेल साहस, कसा असेल पराक्रम, कसा असेल स्वाभिमान, कसा असेल अभिमान, कसा असेल नेतृत्व, कर्तृत्व, व्यक्तित्व आणि कसे असतील शिवाजी। परवा वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आली होती की गेल्या 25 वर्षात एकाही ड्रायव्हरच्या हातून एकही अपघात झाला नाही, अशा ड्रायव्हरने मुलाखतीला यावं। काही ड्रायव्हर मुलाखतीला आले, मुलाखती चालू झाल्या, त्यातून पहिल्या ड्रायव्हरला विचारलं, काहो गेल्या 25 वर्षातून तुमच्या हातून एकही अपघात झाला नाही? तो ड्रायव्हर म्हणाला, प्रश्नच नाही, अजिबात नाही, विषयच नाही, फक्त कोणीतरी खुद्द येऊन अंगाला धडकलं, बाकी कुठंच टच नाही। त्यालाही म्हटले, चला बाजूला। दुसऱ्या ड्रायव्हरला विचारलं, काहो गेल्या 25 वर्षातून तुमच्या हातून एकही अपघात झाला नाही? त्यावेळी तो ड्रायव्हर म्हणाला, प्रश्नच नाही, अजिबात नाही, विषयच नाही, फक्त ब्रेक फेल करून गाडी एकदा दरीत कोसळली, बाकी कुठंच धक्का नाही। त्यालाही म्हटले, चला बाजूला। तिसऱ्या ड्रायव्हरला विचारलं, काहो गेल्या 25 वर्षातून तुमच्या हातून एकही अपघात झाला नाही? तो ड्रायव्हर म्हटला, प्रश्नच नाही, विषयच नाही, अजिबात नाही। मुलाखती घेणाऱ्याला आश्चर्य वाटला, त्याने न राहून त्याला विचारलं, काहो गेल्या 25 वर्ष तुमच्या हातून एकही अपघात झाला नाही, तुमच्या यशाचं रहस्य काय? त्यावेळी तो समर्थ ड्रायव्हर म्हणाला, गेल्या 25 वर्षापासून जी मी माझी गाडी गॅरेजला लावली होती ती बाहेरच काढली नाही, त्यामुळे अपघात होण्याचा विषयच येत नाही। ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात होण्याचा विषयच येत नाही, आणि ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना ध्येयही गाठता येत नाही, सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे। तुम्हाला ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील, आणि रस्ते म्हणजे खणलेले खड्डे, टोपे, ऊन, वादळ, सावली, पाऊस, ही सगळी झुंज ज्याला सोसणं येतं, हा सगळा संघर्ष ज्याला साधता येतं, त्याला यश गाठता येतं। 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला एवढा मोठा संघर्ष होता की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या माझ्या काळजात कायम राहतील, ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे। राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिराला कळस आणि दारात तुळस, राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिराला कळस आणि दारात तुळस, राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिली सुवासिनीची कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ। प्रोढ प्रताप पुरंदर गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलवंशक सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज पुरंदराधीश्वती श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती होते, आणि जय शिवराय म्हणण्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते। धन्यवाद।